नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय News18 लोकमत. सकाळी 7 सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा. मात्र सुरुवातीला या क्षणाची एक धक्कादायक बातमी मुंबईमधून आपल्यापर्यंत येते. भूज दादर एक्सप्रेसमध्ये महिलांच्या डब्यात एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्यानं सध्या खळबळ माजली आहे. दादर इथे महिलांच्या डब्याची तपासणी करत असताना आरपीएफ जवानांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळलाय. तर दाडिया देवी चौधरी असं या महिलेचं नाव असून ती बडाळ्यातल्या आपल्या बहिणीकडे जात होती अशी माहिती मिळते. सुरत इथून त्या ट्रेनमध्ये चढल्या होत्या. बोरिवली इथे 4 महिला डब्यातून उतरत असताना त्यांना ही महिला दिसली. तर इतर स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस सध्या तपासतायत. एकूणच या संदर्भात रमाकांत तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. रमाकांत, क्या अधिक जानकारी? हम बताना चाहेंगे कि ये आज जो शव मिला है भूज दादर सुपरफास्ट एक्सप्रेस में मिला है जी. और ये ट्रेन और ये जो महिला थी सूरत से मुंबई के लिए चली थी. इस महिला की उम्र करीब 40 साल बताई जा रही है. और सुबह जब आरपीएफ ट्रेन की तफ्तीश कर रही थी तो एक महिला बोगी में खून से लथपथ एक लाश मिली, जिसकी शिकायत आरपीएफ ने बाद में जीआरपी को की. और जीआरपी ने इसकी तहकीकात शुरू की तो जीआरपी को पता चला कि ये आखिरी डिब्बा था जो गार्ड के एकदम बगल में था. और ये महिला करीब 11 बजे वसई में चार महिलाएं ट्रेन से उतरी थी जो सीसीटीवी में दिख रही है. तो जो जीआरपी है वो दो तरीके से इसकी जांच कर रही है. उन्हें शक है ये महिला की हत्या या तो वसई से दादर के बीच में हुई है या बोरीवली से दादर के बीच में हुई है. और इस समय वो चार महिलाएं जो सीसीटीवी में देखी गई थी पुलिस उनसे पूछताछ कर रही है कि उन या ये हत्या हुई थी तो उन्होंने इसकी जानकारी पुलिस को क्यों नहीं दी, इसके पीछे क्या राज है. और वही दूसरी तरफ से पुलिस इस एंगल में भी जांच कर रही है. बोरीवली से दादर के बीच में महिला पूरी तरीके से अकेली थी या किसी फिरे ने लूट के लिए इस महिला की हत्या की है. पुलिस इस दो तरीके से इसकी जांच कर रही है. जी, धन्यवाद इस जानकारी के लिए. एकूणच आता आपण पाहतोय सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या महिलेचा नेमका जी हत्या आहे ती कोणत्या कारणाने करण्यात आलेली आहे त्याचा तपास सध्या पोलिसांमार्फत सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. आणि आता बघत आणखीन काही महत्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मध्य प्रदेश म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून सत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरले आहे शिवराज सिंग चौहान यांचा गड मानला जातो. मात्र एक्झिट पोलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर यंदा हे चित्र बदलणार असल्याचं बोललं जात आहे. राजस्थानच्या एक्झिट पोलबाबत बोलायचं झालं तर सर्वांनी काँग्रेसच्या विजयाचं भाकीत केलंय. इथे वसुंधरा राजेंना हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जातीय. छत्तीसगडमध्येही भाजपाला सरकार मिळवणं सोपं दिसत नाही. मोदी लाट याही राज्यात फार नसल्याचं एक्झिट पोल्सच्या अंदाजावरून कळत आहे. तेलंगणात काँग्रेसपेक्षाही स्थानिक पक्षच प्रबळ असल्याचं दिसतंय. तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव सरकार टिकवणार असा अंदाज आहे. मिझोरम नॅशनल फ्रंट ही निवडणूक गाजवणार असं दिसतंय. काँग्रेसला मिझोरममध्ये बॅकफूटला जावं लागणार. या राज्यात खातं उघडायची भाजपची शक्यता मात्र कमीच आहे. छोटा राजनचा सहकारी आणि गँगस्टर डी के रावचा नजीकचा सहकारी टी पी राजा याची राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. वडाळा कोळीवाडा इथे राहणाऱ्या या गुंडाची घरात घुसून अज्ञात दोघांनी हत्या केली आहे. पनवेल परिसरात हिरा व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे. या हिरा व्यापाऱ्याचा संबंध अनेक टीव्ही कलाकारांपासून ते डान्स बारच्या मुलींसोबतही होता आणि याच संबंधांमुळे व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुण्यातल्या धायरी 17 वर्षांच्या तरुणीचा तिच्या घरातच गळा आवळून खून करण्यात आला. या तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. राज्यातील दुष्काळ परिस्थिती गंभीर असून 8,000 कोटींची मदत महाराष्ट्राला द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे केली आहे. 7,963 कोटी 63 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव फडणवीस यांनी काल केंद्राकडे सादर केला आहे. चारा आणि पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्राच्या पाहणी पथकानं राज्य सरकारला दिला. राज्य सरकारनं पाठवलेल्या 7,962 कोटी रुपयांच्या प्रस्तावाचा स्वीकार करून राज्याला जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पथकाकडे केली आहे.
शहरी भागातील उद्योग आणि व्यापारी ग्राहकांवर 1 जानेवारीपासून प्रति युनिट 10 पैसे इतकी विद्युत शुल्कमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांना 1 लाख सौर कृषी पंप देण्यासाठी उत्पन्न वाढीचा हा मार्ग स्वीकारण्यात आलाय. मराठा समाजाला 16% आरक्षण मिळाल्यानंतर जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय. जात प्रमाणपत्रासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलाय. 2018 या वर्षातलं राज्याचं अधिवेशन देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारकिर्दीतलं सगळ्यात कमी दिवस झालेलं अधिवेशन आहे. किमान 100 दिवस कामकाज व्हावं अशी अपेक्षा असताना यंदा फक्त 43 दिवसच कामकाज झालंय. राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगावमध्ये 13.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. तर आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. तर मराठवाडा विदर्भात हवामान कोरडं असेल असा अंदाज आहे. तर मुंबईकरांना देखील पहाटे गार वाऱ्याचा अनुभव सध्या येत आहे. मुंबईचं तापमान 19 अंशांपर्यंत आलंय. तर मुंबईच्या हवेत सुखद गारवा सध्या अनुभवायला मिळतोय. मुंबईमध्ये मिठी नदीवर जलमार्ग सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. तसंच नवी मुंबई विमानतळावर जायला जलमार्ग उभारण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक अहवाल प्राप्त झाला असून लवकरच कामाला सुरुवात होईल असंही ते म्हणाले. बदली झाल्यानंतर नव्या विभागात रुजू न होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन 15 दिवसानंतर तात्काळ बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिलेत. सामान्य प्रशासन विभागानं बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मालाड रेल्वे स्थानकातील उत्तरेकडील पादचारी पूल मध्यवर्ती पुलाला जोडणारा पूर्व दिशेकडील स्कायवॉक दुरुस्तीसाठी 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. या भागात नवीन गर्डर बसवण्यात येणार आहे. तर उद्या लोकलच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्लो मार्गावर तर हार्बरवर कुर्ला ते वाशी 2 मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव 2 जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. संरक्षित वनक्षेत्रात असल्यामुळे गेली 2 वर्ष रखडलेला येऊर इथला प्रस्तावित पर्यटन केंद्राचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. वनविभागाने येऊरमधील पर्यायी जागा महापालिकेला सुचवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना काल अहमदनगरच्या राहुरीमध्ये चक्कर आली. राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान गडकरींना मंचावरच चक्कर आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान नितीन गडकरींनी भाषण केलं. मात्र त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना चक्कर आली आणि गडकरी व्यासपीठावरच कोसळले. गडकरींना चक्कर आल्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना सावरलं. त्यानंतर राज्यपालांनी गडकरींना पेढा देखील भरवला. चक्कर आल्यानंतर नितीन गडकरी तातडीनं राहुरी गेस्ट हाऊसला त्यांना नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांची टीम दाखल झाली. गडकरींवर उपचार करण्यात आले. सध्या गडकरींची तब्येत ठीक आहे. माझी शुगर कमी झाल्यानं थोडीशी तब्येत बिघडली होती. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर्सनी मला मदत केली. आता माझी तब्येत ठीक आहे अशी माहिती स्वतः नितीन गडकरींनीच ट्विट करून दिली आहे. उपचार घेतल्यानंतर गडकरी लगेचच राहुर येऊन शिर्डीला रवाना झाले. तिथे त्यांनी साईबाबांचं दर्शनही घेतलं. गडकरी साई चरणी लीन झाल्याचं बघायला मिळालं. अहमदनगर दौरा पूर्ण करून गडकरी नागपूरला रवाना झाले. शिर्डीतून विशेष विमानानं गडकरी नागपूरमध्ये पोहोचले. सध्या गडकरींची प्रकृती ठीक आहे. तर गडकरींना चक्कर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून गडकरींच्या तब्येतीची विचारपूस सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शरद पवार यांना काल पक्ष कार्यालयातून घरी नेण्यासाठी त्यांची नात रेवती सदानंद सुळे ही आली होती. पवारांनी आपल्या गाडीत बसावं असा आग्रह तिनं धरला. त्यामुळे मग नातीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी पवार स्वतःची लँड क्रुझर गाडी ऐवजी नातीच्या गाडीत बसून गेले. आरक्षणाबाबत राज्य सरकार आपली भूमिका कोर्टात मांडेल असं शरद पवार म्हणाले. तर कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळायला हवं असंही वक्तव्य त्यांनी केलंय. राज ठाकरे यांचे मातोश्रीवरचं स्थान अजूनही कायम आहे. मातोश्रीवर डिजिटल स्क्रीनवर शिवसेनेचा प्रवास दाखवण्यात आला असून यामध्ये राज ठाकरेंच्या छायाचित्राचा देखील समावेश आहे. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाचा निकाल 21 डिसेंबरला लागण्याची शक्यता आहे. गुजरात आणि राजस्थानमधील अनेक पोलिसांसह 22 जणांविरोधात हा खटला चालवण्यात आला आहे.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी बिनशर्त माफी मागितली. अमरनाथमध्ये गेल्या वर्षी आयोजित शिवमंदिर महोत्सवात ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन करण्यात त्यांनी या प्रकरणी त्यांनी ही माफी मागितली आहे. वादग्रस्त विधान प्रकरणी संभाजी भिडेंना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर भिडे गुरुजी काळाराम मंदिरात गेले होते. रामांचं हे पुरातन मंदिर आहे. शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यानं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. सरकारकडून मागण्या पूर्ण न झाल्यानं आणि मंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन अजूनही पूर्ण न केल्यानं हे आंदोलन त्यांनी केलंय. धुळे जिल्ह्यात पैसे वाटण्याच्या संशयावरून एका गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीच्या संशयावरून ताब्यात घेणाऱ्याला सोडण्यात यावं यासाठी आमदार अनिल गोटे यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. अहमदनगर महापालिका प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा झाली. संपूर्ण भाजप पक्षच वाल्या झाल्याची टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली आहे. जाहीर झालेले एक्झिट पोलचे अंदाज खोटे आहेत अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. एक्झिट पोलच्या विरुद्ध निकाल येईल आणि सर्व राज्यात भाजपचीच सत्ता येईल असा दावा त्यांनी नांदेडमध्ये केला आहे. बीड तालुक्यातील पिपळगाव घाट इथला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तेलब किशोर बळीराम यांनी शाळेतच गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळा सुटल्यानंतर 6:30 सुमारास शाळेच्या खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. सातारा जिल्ह्यात मल्हारपेठ इथे ऊसाची मळी वाहतूक करणाऱ्या एका टँकरला आग लागली होती. आगीत टँकरचा पुढील भाग पूर्ण जळून खाक झालाय तर या आगीत टँकरचं मोठं नुकसान झालंय. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्याचा हिंगोलीतल्या सेनगावमध्ये शिवसेनेनं निषेध केलाय. सेनगावच्या तहसीलदार कार्यालयासमोर राम शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चारा खाऊ घालत हे निषेध आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचं पुनर्निर्माण करण्यात येणार असून यासाठी वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. पुणेकरांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या ऐतिहासिक इमारत पाडण्यास तीव्र विरोध केला होता. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालावर आक्षेप घेत तरुण रंगकर्मींनी त्यांना मिळालेलं शासनाची पारितोषिकं परत देण्याचा इशारा दिलाय. या स्पर्धेत प्रथम क्रमांक दिल्या गेलेल्या आय ॲग्री आणि तृतीय क्रमांकाच्या मलिका नाटकावरच्या पुरस्कारावर आक्षेप घेण्यात आले. पाचगणीमध्ये कालपासून आय लव्ह पाचगणी फेस्टिवलला सुरुवात झाली असून 28 शाळेतील विद्यार्थ्यांनी भव्य डान्स शो, पर्यटकांच्या फॅशन शो, मार्केट शोने सुरुवात झाली आहे. खंडणी गोळा करण्यासाठी व्यापाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपीच्या नांदेड पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. नांदेड शहरात या टोळीनं दहशत पसरवली होती. धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी मतदान होणार आहे. पार पडत तर हे मतदान 74 पैकी एक जागा या ठिकाणी बिनविरोध झाली आहे. 355 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठेका धरणारे आमदार सुरेश धस यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. राज्यस्तरीय शाळेले कबड्डी स्पर्धेत यजमान आष्टीचा संघ विजयी झाल्यानं आनंदाच्या भरात आमदार सुरेश धस यांनी मै हू डॉन या गाण्यावर चांगलाच ठेका धरला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातमधून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील गावांमध्ये पुनर्वसित झालेले आदिवासी बांधव त्यांच्या विविध मागण्यांसाठी काल अकोल्यात दाखल झाले. त्यांच्या मागण्यांचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यानं 7 चिमुकल्या मुलांवरती जीवघेणा हल्ला केलाय. दुपारच्या वेळी शौचालयाला जाणाऱ्या 7 लहानग्यांवर या कुत्र्यानं हल्ला केला. अंबरनाथ शहरात उगम पावणाऱ्या वालधुनी नदीचं रुपांतर सध्या नाल्यामध्ये झाल्याचं बघायला मिळत आहे. अंबरनाथच्या MIDCतल्या रासायनिक कंपन्यांकडून या नदीमध्ये कोणतीही प्रक्रिया केल्याशिवाय सांडपाणी सोडलं जात आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा रोड इथल्या 15,000 कुटुंबांना तीव्र पाणी टंचाईचा सामना सध्या करावा लागतो. याच्याच निषेधार्थ तळोजावासियांनी शेकाप आघाडीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा काढला. अंबरनाथमध्ये एका वृद्धाला हातगाडी लावण्याच्या वादातून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये 84 वर्षीय वृद्ध जखमी झालाय. औरंगाबादमध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी SFIच्या वतीनं विभागीय कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावं यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. भिवंडीत कोंडगाव ग्रामपंचायतीच्या बाहेर गटाराच्या वादातून राडा झालाय. तडीपार परिसरातल्या इमारतीचं गटर हे ग्रामपंचायतला न कळवता बनवण्यात येणार होतं. हाच वाद सोडवण्यासाठी घेतलेल्या मीटिंगमध्ये
हा जोरदार राडा झाल्याचं बघायला मिळालं. मोदींवर हुकुमशहा हिटलर अशी म्हणून घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते. आता मोदींना कुठे लपता येणार नाही असंही ते म्हणाले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगरपालिकेच्या निवडणूक प्रचार आज संपणार आहे तर उद्या निवडणूक होणार आहे. नागपूरमध्ये रेल्वे सुरक्षा दलानं पुढाकार घेत नो हॉर्न मिशनला सुरुवात केली. आरपीएफच्या जवानांनी संविधान चौकात नो हॉर्न लिहिलेले बोर्ड घेऊन जनजागृती केली आहे. मलबार हिल परिसराला रामनगरी हे नाव द्या अशी मागणी शिवसेना नेते आणि बीएमसी सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केली आहे आणि या प्रस्तावावर 13 सप्टेंबरला महानगरपालिकेत चर्चा होण्याचीही शक्यता आहे. मुंबई उपनगरातील अदानी कंपनीकडून करण्यात येत असलेल्या वीज दरवाढीच्या चौकशीसाठी 2 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून वाढीव वीज बिल आल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांकडून होत होत्या. ठाणे महापालिकेनं पाणी कर आणि मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करून आतापर्यंत 882 मालमत्ता जप्त केल्या आहेत तर 159 मालमत्ता सील केल्या आहेत. शिवाय 98 नळजोड्याही खंडित केल्या आहेत. शिर्डीच्या साई संस्थानं मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी 50 कोटी रुपये दिले आहेत. संस्थानं केलेल्या ठरावाला शासनानं मान्यता दिली आहे. दरम्यान हा ठराव केल्यानंतर याला शिर्डीच्या ग्रामस्थांनी विरोध केला होता. मालेगावात असणाऱ्या गिरणा धरणामध्ये मासेमारीची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी तिथल्या मच्छीमार बांधवांनी आंदोलन केलं तर परवानगी न दिल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. स्वागत करण्यात बघत आणखी काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या सहकारी कंपन्यांच्या कार्यालयांवर काल ईडीनं छापे मारले. भाजप सरकार हिटलरशाही करत आहे अशी टीका रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांनी केली आहे. गोव्याच्या मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री परिकरांच्या प्रकृतीबाबत पणजी खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय पण त्यात काय लिहिलंय ते अजून उघड करण्यात आलेलं नाही. देशात शिकाऱ्यांनी गेल्या 10 वर्षात 384 वाघांना ठार केलंय अशी माहिती माहिती अधिकारातील अर्जाला देण्यात आलेल्या उत्तरातून उघड झाली आहे. बुलंदशहरमधल्या हिंसाचाराचा दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी निषेध केलाय. एसएफआय या विद्यार्थ्यांच्या संघटनेनं हा निषेध नोंदवलाय. स्वच्छ गंगा नदीसाठी आमरण उपोषण करणारे कार्यकर्ता संत गोपालदास बेपत्ता झाले. 24 जून पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. एका आंदोलनादरम्यान ग्रीसमध्ये आंदोलक हिंसक झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळालं. जमावानं एक्सारकियामध्ये जाळपोळही केली. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला तसंच अश्रुधुराचा वापर देखील केला. सध्या अमेरिकेत ख्रिसमसची धूम बघायला मिळते. व्हाइट हाऊस परिसरात ख्रिसमस ट्री सजवण्यात आला आहे. ही ख्रिसमस ट्री सर्वांच्या आकर्षणाचा विषय सध्या बनला आहे. ऍडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्यानं खेळाला सुरुवात होऊ शकली नाही. ऑस्ट्रेलियाच्या 7 गडी बाद 191 धावा झाल्या असून ते अजूनही 59 धावांनी पिछाडीवर आहेत.